चेंडू घेऊन यश पंचांना पार केलं, चेंडू फेकला, पुन्हा एकदा फुल टॉस लाईनचा चेंडू होता, बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय तो डिक्लेरेशन बॉक्समध्ये। अशा प्रकारे पहिला षटक संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली ती बिनबाद 14 धावा। खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून, सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही मैदानामध्ये। श्रीदेव भैरी जोगाई संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो सिद्धेश। सिद्धेश आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज, त्याचा सामना करेल तो सलामीसाठी आलेला फलंदाज इम्रान। पाहूया इम्रान कशा प्रकारे सामना करतो सिद्धेशाचा। सिद्धेश आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज, 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचाच्या डाव्या बाजूने मारा करेल, पंचांना पार केलं, चेंडू फेकलाय, सुंदर चेंडू, फलंदाजाला काही चेंडू समजलेला नाही, चेंडू गेला तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी। या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडले, धावसंख्या झाली ती 15 धावा। खूपच सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून, आतापर्यंत चांगल्या धावा जमवल्यात आपल्या संघासाठी। पाहूया इम्रान कशा प्रकारे सामना करतो सिद्धेशाचा। सिद्धेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज असेल षटकातील पुढील चेंडू घेऊन, सिद्धेश टू इम्रान। पाहूया कशा प्रकारे सामना करतो, पुन्हा एकदा धावायला सुरुवात केले सामना करेल तो इम्रान। पुन्हा एकदा उंच टोलला चेंडू, फटका फसलेला आहे, जेलबादवाचा कचरा, झेलखाली खेळाडू आणि ते सुंदर झेल पकडलाय तो इम्रान याचा। अमोल याने सुंदर अशी क्षेत्ररक्षण केले आणि ते पहिला झटका बसतोय तो इम्रान याची जागेसाठी आता मैदानामध्ये प्रवेश करतो तो ताबीज। सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसल्यामुळे इथे झेलबाद होऊन तंबूत परत गेलाय तो इम्रान। आणि इम्रान याच्या जागेवरती नवा फलंदाज आलाय तो ताबीज। पाहूया ताबीज कशा प्रकारे सामना करतो तो सिद्धेशाचा। खूपच सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते इथे सिद्धेशाच्याकडून। सिद्धेशाने आतापर्यंत 2 चेंडूवरती 1 धाव खर्च केले। पाहूया सिद्धेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज असेल, 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचाच्या डाव्या बाजूने मारा केले तो ताबीसाठी। तर मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चेंडूनी पॅटची कडा घेऊन चेंडू जातो तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथे खूपच मोठा झटका म्हणावे लागेल ताबीज याच्या। तितकं सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळालं इथे त्यांच्याकडून। पाहूया हॅट्रिक पूर्ण करतो का,
पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज, त्याचा सामना करेल तो हाफिज। हॅट्रिक चेंडू असेल, पाहूया हाफिज कशा प्रकारे सामना करतो या चेंडूवरती। सिद्धेशाच्या धावायला सुरुवात केली, पंचांना पार केले, चेंडू फेकलाय, पाहूया। आता मात्र सुंदर पद्धतीने खेळून काढलाय, चेंडू जातोय तो बॅचची गडा घेऊन डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी। या एका धावेने हाफिज यांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि टीमची धावसंख्या झाली ती 16 धावा, 2 गडीबाद 16 धावा। चेंडूवरती दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी किती धावा जमवतात, खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते इथे सिद्धेश याच्याकडून। अचूक टप्प्याची गोलंदाजी, फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश मिळतं इथे सिद्धेशाला। पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन हाफिजसाठी, तर मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने खेळून काढलेला चेंडू, चेंडू जातो तो सीमारेषेच्या दिशेने आणि इथे एक धाव पूर्ण केले। मला वाटतं एकाच धावती समाधान मानावं लागेल, या एका धावीने संघाच्या धावसंख्येत संदेश, पाया संदेश या चेंडूवरती कशा प्रकारे सामना करतो सिद्धेश याचा। सिद्धेश टू संदेश, पाहूया। सिद्धेश आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज, क्षेत्रक्षणामध्ये थोडा बदल करताना संदेशसाठी एक डावखुरा फलंदाज, सलामीसाठी आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे, पाहूया कशा प्रकारे सामना करतो सिद्धेशाचा। आता मात्र उंचटवलं चेंडू, फटका फसलेला आहे, जलबदलचा कचरा, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू गेलाय तो सीमा पार 6 धावांसाठी आणि ते 2 षटकांचा खेळ सामना लवकर लवकर चालू करायचा। मित्रांनो सामन्याला खूपच उशीर झालाय, कृपया सहकार्य करायचं आहे, क्षेत्ररक्षण लवकर लवकर सजवायचं आहे। दोन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली ती 23 धावा। संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय तो कौशिक। स्ट्राइकला असेल तो हाफिज, कौशिक क्षेत्ररक्षण सजवताना संघाकडून तिसरं षटक घेऊन आले तो कौशिक, 4-5 पावलांचा रनअप घेऊन तो फुल टॉसला चेंडू होता, चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने, ते झेलबाद झालाय तो हाफिज। हाफिजच्या नावाने
हापी त्याच्या जागेवरती आलाय तो नवा फलंदाज ऋषिकेश। पाहूया ऋषिकेश कशा प्रकारे सामना करतो तो कौशिक याचा। पुन्हा एकदा कौशिक आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज, पंचाच्या डाव्या बाजूने मारा करेल तो ऋषिकेश साठी। पाहूया ऋषिकेश टू कौशिक, षटका देईल पुढे चेंडू घेऊन। पुन्हा एकदा फुल टॉसला चेंडू होता पण त्याचा पुरेपूर फायदा न घेतल्यामुळे इथे ऋषिकेशाला एका धावती समाधान मानावं लागतं आणि आपलं वैयक्तिक खातं उघडले ऋषिकेशाने आणि टीमची धावसंख्या झाली ती 24 धावा। आता मात्र स्ट्राईकला असेल तो एक डावखुरा फलंदाज संदेश सलामीसाठी आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये सुंदर फलंदाजी करतोय। श्री स्पोर्ट आणि किंजल स्पोर्ट या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। आता मात्र स्ट्राईकला असेल तो एक सलामीसाठी गेलेला फलंदाज डावखुरा फलंदाज संदेश। पाहूया संदेश कशा प्रकारे सामना करतो कौशिक याचा। कौशिक संदेशसाठी क्षेत्ररक्षण सजवताना आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन। पाहूया संदेश कशा प्रकारे सामना करतो कौशिक याचा, या चेंडूवरती किती धावा जमवतो आपल्या संघासाठी। रिव्हर्स फटका खेळला, चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने परंतु चेंडू गेलाय तो डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेसाठी। सुंदर फटका होता परंतु मैदानाच्या खराबीमुळे चेंडू गेलाय तो डिक्लेरेशन बॉक्समध्ये। या एका धावेवरती समाधान मानावं लागेल संदेशाला। टीमची धावसंख्या झाली ती 25 धावा। खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते कौशिक याच्याकडून। दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश मिळालं आहे आतापर्यंत। पाहूया श्री स्पोर्ट आणि किंजल स्पोर्ट या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय नाणेफेकीसाठी। पुन्हा एकदा कौशिक षटकाने पुढील चेंडू घेऊन। आता मात्र अचूक टप्प्याचा चेंडू, फलंदाजाला काही चेंडू समजलेला नाही आणि चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते कौशिक याच्याकडून। पुन्हा एकदा कौशिक आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन संदेशसाठी। कौशिक टू संदेश, आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन गेला चेंडू, इथे झेल सुटला आणि या चेंडूवरती एक चोटी धाव घेण्यात यश मिळते फलंदाजांना। या एका आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना ऋषिकेश। पाहूया कौशिक टू ऋषिकेश। पाहूया ऋषिकेश आपल्या संघासाठी या चेंडूवरती किती धावा जमवतो षटकाचे शेवटचा चेंडू घेऊन। कौशिक आता मात्र उंचटवला चेंडू, फटका फसलेला आहे, झेल खाली खेळाडू आहे, पाहूया झेल होतो का। आणि इथे सुंदर झेल पकडलाय स्वतः गोलंदाज कौशिक याने आणि इथे तिसरं षटक संपतं। या तीन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली ती 26 धावा। संघाकडून चौथा षटक घेऊन आलाय तो अमोल, त्याचा सामना करेल तो सलामसाठी गेलेला फलंदाज डावखुरा फलंदाज संदेश। या इनिंगच्या शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी असेल। पाहूया किती धावांचं लक्ष ठेवतो समोरील संघासमोर अमोल। 10-12 पावलांचा रनअप घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज असेल त्याचा सामना करेल तो डावखुरा फलंदाज संदेश। या 6 चेंडूवरती कशा प्रकारे सामना करतो पाहूया अमोल याचा। अमोल टू संदेश, अमोल अमोल याने धावायला सुरुवात केली, पंचांना पार केले, चेंडू फेकलाय, सुंदर फटका मारला, चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने।
चेंडू गेलाय तो सीमा पार, 6 धावांसाठी. खूपच सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते, आक्रमक स्वरूप धारण केले. श्री स्पोर्ट आणि किंजल स्पोर्ट या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. तुमच्यासाठी हा दुसरा पुकार असेल. पुन्हा एकदा अमोल षटकातील पुढील चेंडू घेऊन संध्यासाठी. आता मात्र ओरफिसला चेंडू होता, त्याला उंचटवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु फटका फसल्यामुळे इथे झेलबाद झालाय तो संदेश. सलामसाठी आलेला फलंदाज होता संदेश, याने सुंदर फलंदाजी केली आणि इथे झेलबाद होऊन तंबूत पडत जातोय तो संदेश. तंबूत झेलबाद होऊन परत गेलाय तो संदेश. आणि आता संदेशाच्या जागेवरती नवा फलंदाज आलाय तो विशाल. पाहूया विशाल कशा प्रकारे सामना करतो तो अमोल याचा. अमोल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पंचाच्या डाव्या बाजूने मारा करेल तो विशाल साठी. पाहूया विशाल या चेंडूवरती कशा प्रकारे सामना करतो तो अमोल याचा. अमोल धावाला सुरुवात केली, पंचानं पार केलं, चेंडू फेकलाय. आता मात्र सुंदर लाईन तरी उजवी यष्टी सोडून गेलेला चेंडू. पंचांचा इशारा येतो वाईड. या अवांतर धावणे संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 33 धावा. या इनिंगच्या शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 3 चेंडूवरती विशाल कशा प्रकारे सामना करतो तो अमोल याचा. अमोल षटकातील पुढील चेंडू घेऊन विशाल साठी. आता मात्र सुंदर चेंडू, चेंडू आणि फलीचा काही संपर्क न झाल्यामुळे इथे त्रिपदलाचित होऊन तंबूत परत जातो तो विशाल. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते इथे अमोल याच्याकडून. आता विशालाच्या जागेवरती नवा फलंदाज आलाय तो मुबीन. या इनिंगच्या शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया अमोल आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज असेल. सुंदर असे गोलंदाजी केले अमोल याने. पुन्हा एकदा अमोल, पाहूया त्याचा कशा प्रकारे सामना करतो तो मुजीब सॉरी मुबीन. षटकातील पुढील चेंडू घेऊन अमोल. आता मात्र सुंदर चेंडू, पुन्हा एकदा चेंडू आणि फलीचा काही संपर्क न झाल्यामुळे चेंडू जातोय तो डिक्लरेशन बॉक्स मध्ये. एका धावेसाठी या एका धावीने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 34 धावा. आता मात्र या इनिंगच्या शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया या एका चेंडूवरती मुबीन आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतो. पुन्हा एकदा अमोल आपल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. अमोल
आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन मुबीन साठी पाहूया, मुबीन कशा प्रकारे सामना करतो या चेंडूचा, आपल्या संघासाठी किती धावा जमवतो पाहूया। अमोल तर मात्र सुंदर चेंडू फेकलाय, त्याला सुंदर पद्धतीने खेळून काढलाय, चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने, दोन धावा तर निश्चितच पूर्ण केल्यात, मला वाटतं दोनच धावा ते समाधान मानावं लागेल। आणि इथे चार षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या चार षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली ती 36 धावा। आयुष खाडे यांना विनंती असेल की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। आयुष खाडे थ्री स्पोर्ट्स आणि किंजल स्पोर्ट्स शेवटचा पुकार आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचंय। थ्री स्पोर्ट्स आणि किंजल स्पोर्ट्स शेवटचा पुकार आहे, आला नाहीत तर एक एक ओव्हरची पेनल्टी असेल। पहिले थँक्यू टीचर, थँक्यू। नाही तर लवकर लवकर क्षेत्रक्षण सजवून घ्या मित्रांनो, कारण सामन्याला खूप उशीर झाला आहे। सदतीस धावांचं आव्हान ठेवलं गेलं इथे, मात्र श्रीदेव भैरीचुकाई पापडशी या संघासमोर पाहायला मिळत आहे। आपण पाहताय स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यास आयोजित रामेश्वरवाडी प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आजचा दुसरा दिवस असेल। या दरम्यान 37 धावांचं आव्हान ठेवलंय गेले ते मात्र श्रीदेव भैरीजुगाई बापरशेक या संघासमोर पाहायला मिळते। इथे मात्र श्रीदेव भैरीजुगाई बापरशेक या संघाची सलामी जोडे मात्र लवकर लवकर पाठवायची। लवकर लवकर फलंदाजी दाखल करायची आहे। कौशिक नागवेकर आपणास विनंती असेल, सामन्याला खूप उशीर झाला मित्रांनो, आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा, कारण सामन्याला खूप उशीर झाला, अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत। लवकर लवकर फलंदाज पाठवायचे आहेत। पाहिलं गेलं सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल केली जाते कौशिक आणि संजीज याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहायचं या दरम्यान 37 धावांचं आव्हान ठेवलं गेले ते मात्र संघासमोर श्रीदेव भैरीजुगाई बाबरशिक संघासमोर 37 धावांचं आव्हान असेल, कंपल्सरी चेस असेल, 37 धावा बनवायलाच लागतील जर का सामना जिंकायचा असेल तर। आणि सर्वे स्पोर्ट्स या संघाला 37 धावा डिपेंड करावे लागतील, कारण एक माफक आव्हान म्हणून ओळखलं जाईल, कारण या क्रीडागडाचे जर विचार केला गेला नंतर नक्कीच 40+ धावा आपल्याला पाहायला मिळतात। पाहिलं गेलं तर 37 धावांचं आव्हान ठेवलं गेले ते मात्र संघासमोर पाहिलं गेलं सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल केली जाते कौशिक आणि
सजी त्याच्या माध्यमातून स्ट्रायकेटवरती कौशिक आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीसाठी दाखल केला जातो तो पात्र ऋषिकेश मॅन फ्रॉम सोमेश्वर. बिलॉंग करणारा खेळाडू असेल सोमेश्वरातून. या दरम्यान कामी सोमेश्वर टू पोमेंडी एवढं अंतर गाठून आलं. पाहिलं गेलं तर ऋषी गोलंदाजी मार्ग होती. पहिला चेंडू घेऊन तो पात्र कौशिक साठे. ऋषी पहिला चेडूगोर या इनिंग मधील आपल्या षटकातील पहिला चेडूगोर तो पात्र कौशिक साठी. 37 धावांचं आव्हान असेल ते पात्र भैरू काही बाबर शिक या संघासमोर. पहिला चेडू आपण चेडू होता मोठ्या फटका चेडू कली तेजी येतो जेल होतोय का सुरेख जेल काय शिकरा पटके बाजी मंडावी लागेल कौशिक यांच्या माध्यमातून. सलग दोन चेंडू वरती पाहिलं गेलं पहिला चेडू. पहिल्या मॅचचा जर विचार केला गेला तरी पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता तो पत्र कौशिक. आताच्या मॅच मध्ये देखील कसे नाराज करतोय भैरी जुगाय बाबर शेख संघाला पाहायला मिळत. थँक्यू डीजे. सुरेख जेल म्हणावा लागेल तेजस टावे याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. आता मात्र गौरव आलाय फलंदाजीसाठी. होम ग्राउंड वरती खेळताना पाहायला मिळतोय गौरव खाके. पाहिलं गेलं तर गौरवच्या बॅट मधून जर का तीन षटकार आले तर वैभव नागवेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलाय. इथे मात्र पैशांची लय लूट करताना पाहायला मिळत आहेत कारण या दरम्यान मोठे फटके येणे त्याच्या बॅट मधून येतात तोच गौरव. इथे मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हाफिज भाई चेंडू इथे मात्र मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र मिस्टर मिस्ट्रोक म्हणावं लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होते कुठेतरी जखडून ठेवलं जात आहे. इथे मात्र गौरव याला पहिला चेंडू नक्कीच निर्धाव टाकला तो मात्र ऋषी याने गौरव साठी. पुढचा चेंडू घेऊन ऋषी चेंडू या दरम्यान सुलेखच्या दिशेने कटवलाय. पाहायचं किती धाव मिळतं एकदा तर नक्कीच पूर्ण गरजेचा धावीचा प्रयत्न केला जाईल का. या दरम्यान एका धावीची समाधान मानावं लागतंय. या एका धावीने मात्र संघाचा श्रीगणेशा केला जातोय. आता मात्र स्ट्राईक वरती असेल संजित. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरला होता तोच संजित इथे मात्र दाखल केला जातोय. आता पाहूया ज्याच्या बॅटमधून षटकार चौकार येतात का पाहायचंय. कारण पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये देखील षटकार चौकार ज्याने लगावले होते तोच इथे पर्यंत संजित आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती. ऋषिकेश पुढचा चेंडू संजित साठी. पाहायचंय काय रणनीती असेल ऋषी यांची. चेडू ब्लॉक कोलचा चेडू असं खोदू काढलाय धावचेडू संधी काय करते धावचेडू संधी होती. इथे मात्र गौरव इथे मात्र नाराज करतोय बाद होताना पाहायला मिळतोय. गौरव मोठा धक्का बसतोय भैरी जुगाई बाबर शिक या संघाला गौरव याच्या रूपाने. थँक्यू डीजे. लवकर लवकर फलंदाज पाठवा मित्रांनो कारण सामना खूप उशीर झालाय. भैरी जुगाई बॅट परीक्षक संघ आपणास विनंती असेल. पाहिलं गेलं तर आता मात्र तेजस येताना पाहायला मिळते फलंदाजीसाठी. दाखल केला जातो या क्रीडांगणावरती. क्रीडांगणाची पुरेपूर माहिती असणारा खेळाडू असेल तेजस नागवेकर. पाहायला मिळतं स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल तेजस. पाहायचंय काय रणनीती असेल पाहायचे कारण कुठेतरी दडपणा काय फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो मात्र बाबर भैरी जुगाई बाबर शिका संघ पाहायला मिळतोय.
ऋषिकेश पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक वरती असेल. मात्र तेजस आपल्याला पाहायला मिळतो एक हार्ड डिटर फलंदाज. मैदानाची पुरेपूर माहिती असलेला खेळाडू पाहूया. षटकार चौकार येतात का पाहायचंय ज्याच्या बॅट मधून तोच इथे मात्र तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. एक हार्ड डिटर फलंदाज पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती तेजस नागवेकर ऋषिकेश याचा पुढचा चेंडू तेजस साठी पाहायचंय. चेंडू हा ट्रॅकर होता इथे पण सन्मान दिला चेंडूला. चेंडू जातोय गली मध्ये डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी. एका धावेने संघाचा धावफलक इथे मात्र वाढताना पाहायला मिळतोय. धावफलक झाले दोन, एक गडी बाद दोन पाहायला मिळतोय. पाहूया या षटकातील अजून अखेरचा चेंडू येणं बाकी असेल तर मात्र ऋषी यांचा तेजस असेल स्ट्राईक वरती. मोठा फटका येईल का पाहायचंय या चेंडूवरती. नक्कीच मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न असेल तो मात्र तेजस यांचा. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये म्हणून बदल केला जातोय. ऋषी आपल्या षटकात येईल अखेरचा चेंडू घेऊन तो मात्र तेजस साठी. ब्रेक चेंडू या दरम्यान टप्पा पडल्यानंतर इथे मात्र निर्धाव पाचच्या स्वरूपात एक धाव तर नक्कीच मिळतंय. या दरम्यान पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतो. एका षटकाखेरी संघाची धावसंख्या झाले तीन धावा. एक गडी दोन गडी बाद तीन आपल्याला पाहायला मिळते धावफलक. आता मात्र अठरा चेंडू आणि 34 धावांची गरज असेल अजूनही विजयासाठी. पाहायचंय सर्वेश स्पोर्ट्स या संघाकडून दुसरं षटक कोण घेऊन येते, कारण 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. सूरज येते गोलदाजी मार्ग होते आपल्याला पाहायला मिळते. सूरज रूप भोरा या नावाने चर्चेतील असणारा खेळाडू स्ट्राईक वरती असेल तेजस. सूरज उर्फ भोरे आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्ग वरती इथे मात्र दाखल केला जातोय. मॅन फ्रॉम सोमेश्वर, सोमेश्वरला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र स्ट्राईक वरती असेल तेजस. हा पिच पण चेंडू दहा टप्पा पळल्यानंतर वळण घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते कुठेतरी जखडून ठेवलं जात आहे. हात खोळण्याची कोणती संधी देत नाही तो मात्र सूरज. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र तेजस साठी कुठेतरी जखडून ठेवलं जात आहे. तेजस याला हात खोळण्याची कोणती संधी देत नाही तो मात्र सूरज. पुन्हा एकदा सूरज पाहायला मिळतोय तेजस साठी. सुरेख चेंडू इथे आडव्या बॅटने गेला. चेंडू गोल क्षेत्र येतोय. सुरेख जल म्हणावा लागेल इथे मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. पाहिले गेले तर सुरेख जल म्हणावा लागेल. या दरम्यान बाद होताना पाहिजे तेजस. आता मात्र तेजस याची जागा मात्र सुदेश गुरव मॅन फ्रॉम टेंबे. टेंबेला बिलॉंग करणारा खेळाडू पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती. संघाचा बाहुबली ज्याला ओळखलं जातं तोच इथे मात्र दाखल केला जातोय. बेरीजुगाई बाबरशिका संघाचा स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. सुरज इथे मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कुठेतरी जखडून ठेवलं जात आहे बाबर शेख. घरी काय बाबर शेख या संघाला पाहायला मिळतोय. सुरज पुन्हा एकदा इथे मात्र स्ट्राईक वरती असेल तो मात्र सुदेश उर्फ बब्बू. आपिस भाई चेंडू होता मोठा फटका लागवला. पाहूया काय करते या दरम्यान. चेंडू सगळे ट्रॅव्हल होत आहे सीमारेषा पार चौकार चार धावांसाठी. सुरेख फटका म्हणावा लागेल. सुदेशाच्या बॅट मध्ये येणारा पहिला चौकार येतोय.
सर एक फटका मॅडमला लगेच सुदेश याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती नक्कीच घनागती फलंदाजी केले, पहिल्या चेंडूवरती चौकार नक्कीच लगावले तो मात्र सुदेश याने. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा सूरज पुढच्या चेंडू घेऊन काय रणनीती असेल सूरज यांची पाहायला मिळते का पाहायचं. पहिला चेंडू नक्कीच चौका लागवलाय. पुन्हा एकदा हाफ चेंडू होता, हाफीच पहिला चेंडू या दरम्यान पवनच्या दिशेने कटवला. एक धाव तर नक्कीच पूर्ण केले, परंतु इम्रान येतोय चेंडूवरती. तत्पूर्वी एका धावती समाधान मानावं लागतं. या एका धावीने संघाची धाव संख्या झाली मात्र 8 धावा. आता मात्र स्ट्राईक वरती असेल संजीत सलामीला फलंदाज. आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती सूरज असेल गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. सूरज टू संजीत. सूरज पंचांच्या 8 डाव्या बाजूने मारा करताना संजीत साठी पाहायचंय. पंचांना पार करून टाकले चेंडू. स्ट्राईक चेंडू ब्लॉक करते चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. पाहूया काय घडतंय. इथे मात्र बाद होताना पाहिले गेले तर संजीची जागा मात्र यश आपल्याला पाहायला मिळते. यश नागवेकर पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण मोठे फटके येणे यावे लागतील जर का सामना जिंकवायचा असेल तर. नक्कीच या तर मोठे फटके लगवावे लागतील यश याला. पाहायचंय स्ट्राईक वरती यश असेल. सूरज इथे मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. कुठेतरी नाराज केलं जातंय संजीत याने संघाला, कुठेतरी नाराज केलंय कारण मोठे फटके लगवण्याची क्षमता होती तो मात्र बाद झाला. आता मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा आडव्याने खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर मिश्रक म्हणावं लागेल काय घडतंय. धाव चेंडू संधी, परंतु काय घडतंय पाहायचं. नैसर्ग नक्कीच चेंडू वाढतोय. तत्पूर्वी पंतांचा षटक समाप्तीचा इशारा होतोय. दोन षटका केली संघाची धाव संघ झाले 8 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल विजयासाठी. 12 चेंडू आणि 29 धावा, काय घडेल बिघडेल पाहायचं, कारण मोठ्या फटक्यांची गरज असेल विजयासाठी. बारा चेंडू आणि 29 धावा कंपल्सरी चेस असेल पाहायचंय. या दरम्यान सर्वे स्पोर्ट या संघाकडून तिसरे षटक कोण घेऊन येते. श्री स्पोर्ट आपला निर्णय कळवायचा. सौरभ कीर आपल्यास विनंती असेल आपला निर्णय कळवायचा. 12 चेंडू आणि अजून विजयासाठी 29 धावांची गरज असेल ती मात्र मेरी जुगाई बाबरशेख या संघाला. मोठ्या पटकांची नक्कीच गरज असेल विजयासाठी. सुदेश गुरव अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती. अभिषेक गव्हाळे येतोय गोलंदाजीसाठी उर्फ आभ्या पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती असेल तर पत्र सुदेश. पाहूया सुदेश कशा प्रकारे सामना करेल तो पत्र अभ्याचा. अभिषेक वैतिकोडे पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन तो मात्र सुदेश साठी 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज असेल अजूनही विजयासाठी. सुरेख चेंडू इथे मात्र सुरेख म्हणावं लागेल त्या विजयाच्या माध्यमातून. या दरम्यान निर्धाव चेंडू पहिला निर्धाव चेंडू टाकलाय. सुदेश यांना कुठेतरी जखडून ठेवलं जात आहे. हात खोलण्याची कोणती संधी देत नाही तो मात्र सुदेश. तो मात्र अभ्या आपल्याला पाहायला मिळते. सुदेश असेल स्ट्राईक एट वरती. आता मात्र 11 चेंडू आणि 29 धावांची गरज. अभिषेक टू सुदेश. हाफीज भाई चेंडू तर मोठा फटका लगावलाय. चेंडू सरळ पाहायचं किती धाव मिळत आहेत. या दरम्यान सुरेख जेल म्हणावा लागेल.
पाहिलं गेलं तर एक मोठा धक्का बसलाय तो मात्र भैरीज गाय बाबर शिकाय संघाला सुदेशाच्या रूपाने. आता मात्र सुदेशाची जागा मात्र सुयश पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती. मागच्या मॅच मध्ये ज्याने एक षटकार मारून सामना जिंकवला होता तोच इथे मात्र दाखल केला जात आहे. मोठ्या फटक्यांची ज्यामध्ये क्षमता असेल तोच इथे मात्र दाखल केला. अभिषेक पुन्हा एकदा इथे मात्र पुढचा चेंडू घेऊन सुयश साठी पंचांना पार गोळा चेंडू. आपण पहिले चेंडू आपण एकदा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. चेंडू काय ऋषी येतोय पाहूया जेल होतो का सुरेख जेल. इथे मात्र काय घडतंय बिघडतंय मैदानात. सलगच्या दोन चेंडू होती इथे मात्र गडी बाद करणे यश मिळते ते मात्र अभिषेक याला. पाहिलं गेलं तर अमोल ते फलंदाजीसाठी दाखल केला जातो या क्रीडांगणावरती. पाहायचंय मोठे फटके येतात का पाहायचंय अमोलच्या बॅटमधून. नऊ चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज असेल. अजून विजयासाठी 9 चेंडू आणि 29 धावा. काय घडतंय पाहायचंय. 9 चेंडू आणि 29 धावांची गरज अजूनही विजयासाठी. ती मात्र बैरी जुगाई बाबर शिकाय संघाला. अभिषेक गव्हाळे सुरेख चेंडू आपिस पाहिजे चेंडू होता मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. मिस्टर मिस्टर स्वतः आबे आहे तो चेंडू होते सुरेख जेल. इथे मात्र ओव्हर हॅट्रिक होताना पाहायला मिळते. हॅट्रिक होताना पाहायला मिळते या लीग मधील पहिली हॅट्रिक अभिषेक याच्या नावावर होताना पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल अभिषेक यांची. आता मात्र कौशल येतोय पाहूया कौशल. इथे मात्र कौशल्य दाखवतोय का स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 8 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. सलग षटक म्हणावं लागेल या दरम्यान अभिषेकाच्या माध्यमातून कारण सलगच्या 3 चेंडू होती 3 गडी बाद केले ते मात्र अभिषेक याने. अभिषेक कौशल साठी एक चेंडू लोड फुल टॉस होता मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. काहीच नैसिक अडथळा नक्कीच चेंडू अडतोय. या दरम्यान एक धाव तर नक्कीच पूर्ण केले परंतु एका धावती समाधान मानावं लागतंय. या एका धावीने इथे मात्र संघाचं धावपळ घालताना पाहायला मिळते. 9 या धावसंख्येवरती अजूनही 28 धावाची गरज असेल. 7 चेंडू 28 धावा. आता मात्र परिपूर्ण भार असेल तो मात्र यशच्या खांद्यावरती कारण मोठे फटके येणं बाकी असेल. जर का आज सामना जिंकायचा असेल तर कारण 7 चेंडू आणि 28 धावांची गरज अजून विजयासाठी. स्ट्रेक चेंडू लोअर फुलटा होता मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. कायसा एक धाव तर नक्कीच पूर्ण केला. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल का परंतु एकच धाव मिळते. एका धावीने संघाची धावसंख्या झाली 10. पंचांचा षटक समाप्तीच्या इशारा होता. 3 षटक अखेरीस संघाची धावसंख्या झाली 10 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल विजयासाठी. 6 चेंडू आणि 27 धावा. सहा चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्क वरती कोण येते पाहायचं. हाफीज येतोय गोलंदाजीसाठी पाहायला मिळतंय. मॅन फ्रॉम सोमेश्वर
सोमेश्वर मधून बिलॉंग करणारा खेळाडू इथे मात्र दाखल केला जातो या क्रीडांगणावरती. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. स्ट्राईक वरती असेल यश. पहिला यश सामना जिंकवून देतो का? पाहायचे कारण 6 चेंडू आणि 27 धावांची गरज अजून विजयासाठी असेल. मोठ्या फटक्यांची गरज असेल ती मात्र यश याला. सुरेख चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने खेळला आहे. लॉंगॉनच्या दिशेने इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. भोरा याच्या माध्यमातून चेंडू सरळ जातोय. सी मारेच्या पा आणि चौकार 4 धावांसाठी. आता मात्र 5 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल अजून विजयासाठी. 5 चेंडू आणि 23 धावा. आपीज टू यश. सुरेख चेंडू पुन्हा एकदा आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न करेल. मिश्रा मिश्रक म्हणावा लागेल. एक धावता नक्कीच पूर्ण करेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? काय घडत आहे पाहायचं. या दरम्यान एक धावता नक्कीच पूर्ण केले. आता मात्र 4 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 22 धावा. 4 मोठ्या फटक्यांची गरज असेल ती मात्र विजयासाठी. कौशल असेल इथे मात्र स्ट्राईक एंड वरती. पाहूया मोठे फटके येतात का. पाहायला मिळत आहेत इथे मात्र काय घडतंय पाहायचं. या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र सामना परिपूर्ण. सर्व स्पोर्ट या संघाकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल अजूनही विजयासाठी. सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळला. पाहूया काय घडतंय. एक धावता नक्कीच पूर्ण केली जाते. एका धावती समाधान मानलं जाते. आता मात्र सामना सर्व स्पोर्ट या संघाकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजून बाकी असतील या इनिंग मधील. हाफिज याचा पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर होता. पाहायचंय काय घडतंय बिघडतंय मैदानात. अखेरचा 1 चेंडू शेष असेल. हाफिज टू यश. या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन यश साठी. या दरम्यान ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू वाईड करार केला जातोय. एक अवांतर धाव नक्कीच खर्च करताना पाहायला मिळतोय. तर मात्र हा पेज पुन्हा एकदा हा पेज इथे मात्र यश साठी कशा प्रकारे फलंदाजी करेल पाहायचंय. या दरम्यान पंचांचा वाईड बॉलचा इशारा. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. आता मात्र फ्री हिट असेल. यश याला चान्स असेल कुठेतरी मोठा फटका लगावण्याचा. कुठेतरी लाईन लेंथ भरकटताना पाहायला मिळतोय. तर मात्र हाफिज कुठेतरी चांगली गोलंदाजी केली होती ते मात्र कुठेतरी लाईन लेंथ भरकटताना पाहायला मिळतोय. इथे मात्र आडव्या बॅटने खेळला आहे. पाहूया किती धाव मिळत आहेत. चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्समध्ये केवळ 1 धावेसाठी. इथे मात्र सामना सर्व स्पोर्ट हा संघ विजय होताना पाहायला मिळतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे तो म्हणजे अभिषेक गवाळी. 3 बळी मिळवले आणि 1 कॅच सुद्धा घेतली. आणि ह्यानंतर लंच टाइम होईल. 15 मिनिटाचा लंच टाइम होईल.